चिरंजीव भावेश लक्ष्मण चौरे तुला दुसऱ्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. तुला तुझ्या आयुष्यात सुख आनंद व यश लाभो. तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जाओ. त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो. हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा. शुभेच्छुक आई सुशीला चौरे, पप्पा लक्ष्मण चौरे, मोठे पप्पा सोमनाथ चौरे, मोठी आई आरती चौरे, आजी मंगलबाई अक्काबाई, आजोबा बंडू चौरे परश्राम गवळी, मामा काळू गवळी शिवाजी गवळी, मामी कुशल गवळी, मामा नामदेव गवळी, पांडुरंग चौरे नामदेव चौधरी सुरेश गावे, रवी बाबूल वांजुळपाडा मामा रमेश पवार, आत्या गवळी इंदुबाई, चंद्रकला चौरे सिंधू चौधरी ललिता गावे, जणा बाबूल भाऊ ओजेश दाजी कुणाल दीपक प्रकाश तेजस समीर. आपण बघत आहात रेनबो न्यूज. हाक तुमची साद आमची. शहीद प्रसाद क्षीरसागर यांच्या कुटुंबाला केंद्र सरकारकडून मदत मिळवून देऊन केंद्रीय व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार 3 दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेश येथील कर्तव्यावर जात असताना वीरमरण आलेले दिंडोरी येथील जवान शहीद प्रसाद क्षीरसागर यांच्यावर वीर जवान अमर रहे भारत माता की जय हे जयघोष सुरू असताना अत्यंत भावपूर्ण वातावरणात येथील सीड फार्मच्या मैदानावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिंडोरी शहरात भूमिपुत्र शहीद प्रसाद क्षीरसागर यांची अंत्ययात्रा दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजी दिंडोरी येथे संपन्न झाली. यावेळी केंद्रीय व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केंद्र शासनाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी खासदार पवार यांनी शहीद प्रसाद क्षीरसागर यांच्या कुटुंबाला केंद्र शासनाच्या वतीने जी काही मदत असेल ती मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीही उपस्थित राहून शहीद प्रसाद क्षीरसागर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. रेनबो न्यूज करिता प्रकाश बागुल दत्तनगर अभोणा. येथे वीर मरण आले खूप दुःख कामगिरी बजावली त्यांच्या निधनाने या भारत मातेने एक वीर सुपुत्र गमावलाय. आज त्यांच्या कुटुंबावर अतिशय दुःखाचा डोंगर कोसळला. आपण सर्व या कुटुंबासोबत त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. मी केंद्र सरकारच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. त्या वीर कुटुंबाच्या सर्व सदस्यांना देखील सलाम करते की त्यांनी आपल्या या पुत्राला या देश सेवेसाठी 2016 पासून प्रसादने जे काम केलं ते नक्कीच कोणी विसरणार नाही. आणि भारत मातेची सेवा करत असताना प्रसाद भाऊ कुठे कमी पडला नाही याचा आम्हाला कायमच अभिमान राहील. आणि तो चिरंतन त्याच्या कार्यातून आमच्या सगळ्यांना प्रेरणा देत राहील. अतिशय कमी वयात प्रसाद भाऊने जी कामगिरी केली त्या भारत मातेच्या रक्षणासाठी शेवटपर्यंत प्राणांची आपली चिंता न करता त्याने शहीद आपला प्रसाद भाऊ झाला. नक्कीच की भारतासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी त्याच्या या जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळला. मी सगळ्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करते आणि त्याच्या आत्म्याला या वीर जवानाच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी ईश्वराकडे प्रार्थना करते. आणि केंद्र सरकारकडून जी मदत आहे ती परिवाराला करण्यासाठी मी माझ्या वतीने नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद. आपण बघत आहात रेनबो न्यूज. हाक तुमची साद आमची.